नमस्कार, मी रोहिणी आणि तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनेल मराठी तडकामध्ये। आज आपण कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे वर्षभर कसे ठेवायची साठवून फ्रीजमध्ये ते बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आणि परफेक्ट पद्धतीने तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। तर त्यासाठी मी इथं एक मोठी वाटी कॉर्न घेतलेले आहे। त्याचे दाणे कसे काढायचे त्याच्या तीन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत। तर हे तीन एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला उकळवायचं आहे। तर त्यासाठी मी इथं मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी आपलं छान उकळलेलं आहे। त्यामध्ये आता जे आपले कॉर्न आहेत ते घालून घेऊया आणि आपल्याला याला हाय फ्लेमवर 5 मिनटं उकळवायचं आहे। आता कॉर्न टाकल्यामुळे याचं थोडंसं टेम्परेचर कमी झालेलं आहे। हाय फ्लेमवर याला 5 मिनटं उकळून घेऊया आपण। हे बघा फ्रेंड्स, आपले कॉर्न आहेत ते एकदम छान उकळलेले आहेत 5 मिनटं। तर आता आपण गॅस बंद करून या। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते कॉर्न आपले किती मस्त फुललेले पण आहेत आणि छान झालेले आहेत। एकदम जवळजवळ 70% आपल्याला याला शिजवायचं आहे। आता आपण हे जे कॉर्न आहे ते बर्फाच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत, कारण जी आपली त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती आपल्याला पूर्णपणे थांबवायची आहे। आता तर मी एका चाळणीमध्ये हे काढून घेणार आहे पहिले, आणि मग त्याचं जे गरम पाणी आहे ते स्ट्रेन करून मग आपण ह्याला बर्फाच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत। कॉर्न आपण बऱ्याच रेसिपीमध्ये यूज करतो, तसेच आजकाल लहान मुलांना वगैरे सगळ्याच रेसिपीमध्ये कॉर्न टाकले की खूप आवडीने खातात ते। तर तुम्ही हे वर्षभर त्याचा आनंद घेऊ शकता। तर हे आता मी बर्फाच्या पाण्यात टाकलेले आहेत आणि असेच 5 मिनटं ठेवणार आहोत आपण। 5 मिनटानंतर आपले कॉर्न जे आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि त्याची कुकिंग प्रोसेस पण आता एकदम थंड शांत बंद झालेली आहे। तर आता आपण याला एका चाळणीमध्ये काढून घेऊया परत एकदा, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे मी काढून घेतलेले आहेत व्यवस्थित। आता आपल्याला याला एका कॉटनच्या कपड्यावर पसरवायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये जे एक्स्ट्रा वॉटर आहे ते पूर्ण आपल्याला सुकवायचं आहे। नाहीतर जर आपण हे फ्रीजरमध्ये ठेवलं तर आपल्या कॉर्नमध्ये बर्फ बनतो, त्यामुळे आपल्याला पूर्ण पाणी ह्याचं सुकवून घ्यायचं आहे। तर 5 मिनटं आपण हे असंच सुकवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि नंतर थोडंसं कपड्याने असं पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे जे आपलं कॉर्न आहे ते एकदम कोरडी होतील आणि आपण ते स्टोअर करून ठेवल्यानंतर त्यामध्ये बर्फ बनणार नाही। हे बघा, आपले कॉर्न जे आहेत एकदम कोरडे झालेले आहेत। आता आपण एका ज्या डब्यामध्ये भरायचे आहेत ते घेऊया, त्याच्यात घालून घेऊया। अगोदर आपण हे जिपलॉक बॅगमध्ये पण ठेवू शकत होतो, पण आता थोडेसे प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे आपण हे एका डब्यामध्ये घालून हे बघा असे स्टोअर करून एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं आहे। आता हे तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून वर्षभर हे स्टोअर करून ठेवू शकता, खूप चांगले राहतात हे। याने तुम्ही जर तुम्हाला हे थोडे सॉल्टेड हवे असतील तर तुम्ही उकळते वेळेस थोडंसं मीठ घातलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत आपले कॉर्न, आणि हे तुम्ही वर्षभर असेच टिकवून ठेवू शकता। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा। धन्यवाद।